नमस्कार देव और सज्जनों, गणेश जी का दर्शन कीजिए घर बैठे वीएम न्यूज चैनल के माध्यम से। अलग अलग रूप, अलग अलग डेकोरेशन, अलग अलग भूमिकाएं, लोगों का उत्साह, भीड़ की उमंग देखिए वीएम न्यूज चैनल के माध्यम से। सुखकर्ता दुखहर्ता गणों के देवता गणपति बप्पा मौर्य, इसी बप्पा के विसर्जन का पूरा ब्यौरा हम आपको दिखाएंगे। वीएम न्यूज प्रस्तुत गणपति बप्पा मौर्य इस कार्यक्रम में। तो बोलिए फिर से गणपति बप्पा मौर्य। परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा। ओ ताशांचा गजर, गुलालाची उधळ, फटाक्याची आतषबाजी, होय हे स्वागत आहे आपल्या लाडक्या बप्पाचे। एकदंत भालचंद्र, विघ्नहर्त्या गणेशाचे, भक्तीचा जागर, विद्येचा सागर, ज्याला अंत नाही अशा अनंताचे, अशा या गणरायाच्या उत्सवाचे, आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे, घरोघरी बसणारे असोत वा असोत सार्वजनिक, याचे प्रक्षेपण फक्त व्हीएम न्यूज मराठीवर। तर पाहायला विसरू नका गणपती बाप्पा। खणाईचा सम्राट गणपत, मंडईचा राजा असो वा असो केसरकर पेठेचा राजा, ऐतिहासिक असो वा असो सामाजिक, हलता असो वा असो जिवंत देखावा, पहा फक्त व्हीएम न्यूज मराठीवर गणपती बाप्पा मौर्य। फेसबुकवर व्हीएम माध्यम, युट्यूब आणि ट्विटरवर व्हीएम न्यूज मराठी, या सोशल मीडियासह जीटीपीएल केबलच्या 874 क्रमांकावर। तर पाहायला विसरू नका व्हीएम न्यूज मराठीवर गणपती बाप्पा मौर्य। व्हीएम न्यूजच्या गणपती बाप्पा मौर्य या कार्यक्रमामध्ये मी शीतल आणि मी अक्षता तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहोत। या भागाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल। या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण गणेश आगमनापासून, गौरी आगमनापासून, सजावट, विसर्जन आणि त्याचबरोबर सातारचे गणपती आणि त्यांचे देखावे पाहिले आणि आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन आणि आपल्या या लाडक्या बाप्पाला आज आपण निरोप देणार आहोत। चला तर मग आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देऊया संगम माऊली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्य सुसर्वदा। संगम माऊली येथे काही गणेश भक्त आता आपल्या सोबत आहेत। नमस्कार, आपलं नाव? विनीत ढाणे। काय सांगाल, या 10 दिवसामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला? अतिशय असा मस्त मस्त। हो, तुम्ही काय सांगाल काका गणेशोत्सवाबद्दल? गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने सण चालू असतो, त्याप्रमाणे यंदा आपण आम्ही साजरा केला सर्व कुटुंबात। आपलं नाव? विजय ढाणे। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीचा गणेशोत्सव तुम्हाला आवडतो? एकदम पारंपरिक पद्धतीने आम्ही गणेशोत्सव साजरा केलेला आहे। आणि या 10 दिवसांमध्ये प्रसादाचा कशा पद्धतीने नियोजन होतं? वेगवेगळे पदार्थ रोज बनवणे। एकदम मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, पुढच्या वर्षी। धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल यांच्यातर्फे तुम्हाला ही भेटवस्तू। धन्यवाद। माऊली, आज आपण आलो आहोत इथं, काही आपले भाविक आहेत त्यांना आपण प्रश्न विचारत की 10 दिवसाच्या गणपती आता त्यांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, तर कसं वाटतंय? त्रास होतोय मनाला खूप जास्त, कारण 10 दिवस एवढी सेवा करायची त्यांची आणि आता अलविदा द्यायचा, विसर्जन करायचं त्यांना।
तर थोडासा त्रास होतोय, पण 10 दिवसाची त्यांची सेवा केली, छान वाटतंय. 10 दिवसाची सेवा झाली आहे आणि आता त्यांना. तर एकदा सगळ्यांनी बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लोकार्या. गणपती बाप्पा. देवा हो देवा गणपति देवा, तुम से बढ़ कर कौन, स्वामी तुम से बढ़ कर कौन. देवा हो देवा गणपति देवा, तुम से बढ़ कर कौन, स्वामी तुम से बढ़ कर कौन. काही गणेश भक्त आता आपल्या सोबत आहेत. आपलं नाव? योगेश वेळापुरे. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही तुमचा गणेशोत्सव साजरा केला? आम्ही घरगुती गणपती उत्सव साजरा करतो. हा गणपती उत्सव साजरा करत असताना आमच्याकडे 12 महिने आम्ही गणपती ठेवतो आणि गेल्या वर्षीचा गणपती या वर्षी विसर्जन करून या वर्षीची असणारी मूर्ती ठेवतो आणि गेल्या वर्षीची मूर्ती आम्ही विसर्जन करतो. अत्यंत भक्तिभावाने आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करत असताना आज मनामध्ये आमच्या भावना दाटून आलेल्या आहेत की आज आमचे लाडके बाप्पा पुन्हा एकदा निघालेले आहेत त्यांच्या गावाला. तर मनामध्ये अत्यंत भावपूर्ण वातावरण असतानासुद्धा प्रतिप्रमाणे या ठिकाणी आम्ही संगम माऊली या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी आलेलो आहोत. या निमित्तानं एकच सांगावं असं वाटतं की पर्यावरणाची काळजी घेऊन नदीपात्र दूषित होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी, एवढीच या निमित्तानं भावना व्यक्त करतो. खूप चांगली भावना आहे आणि खरी गोष्ट आहे. आपल्या सरकारनेही यावर्षी नियोजन चांगलं केलं आहे आणि सर्व लोक त्यांना सहकार्य करतील. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल यांच्यातर्फे तुम्हाला ही भेटू असते. आपल्याबरोबर आता इथं काही भाविक आहेत. काकू पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मधुरा किशोर घाडगे. 10 दिवसाच्या गणपतीला विसर्जन देताना काय भावना आहेत? कसं तरी वाटतंय, विसर्जन करू वाटत नाहीये पण करावं लागतंय. आणि इथं जी काही व्यवस्था केली आहे गणपतीच्या विसर्जनाची, निर्मल्याची, तर त्याबद्दल काय सांगाल? व्यवस्थित केलेली आहे, म्हणजे तसं विसर्जन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. काकूंनी आपल्याला ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल बालाजी मोबाईल्स आणि कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सतर्फे ही भेटवस्तू. थँक्यू. या कार्यक्रमामध्ये आता आपण माऊली येथे आहोत आणि आपल्या सोबत छान अशी गांधी टोपी घालून 3 बहिणी आहेत, तर त्यांना काही प्रश्न विचारूयात. नमस्कार, तुझं नाव? नमस्कार, माझं नाव डॉक्टर अंकिता बोधे. मृणाल पडतरे. मी अमिता बोधे. मी तुला हेच विचारेन, तुम्हा तिघींनाही ऍक्च्युली, की मी आता पाहिलं की आरती तुम्हीच हातामध्ये घेतली होती आणि गणपती विसर्जनाची तयारी देखील त्यांची चालू आहे, तर काय सांगशील याविषयी? खूपच उत्साह आहे घरात आणि 10 दिवस झाले गणपती आहेत, पण आता आज विसर्जनाची वेळ आल्यावरती खरंच खूप डोळे भरून आलेत. आणि घरात आमच्या वातावरण इतकं प्रिय आहे की घरातले अजिबात मुलगा मुलगी असा भेदभाव कधीच केला नाही आहे. आम्ही तिघी चौघी ॲक्च्युली बहिणी आहोत, एक आत्ता मिसिंग आहे,
तर यावर्षी विसर्जनाचा मान घरच्यांनी आमच्याकडे दिलेला आहे आणि खूप अभिमानाने दिलेला आहे असं मी सांगते. आणि खरंच घरातल्यांचं कौतुक केलं पाहिजे की असा मान मुलींना मिळतो. तू काय सांगशील, गणपती बाप्पा आज चालला आहे तर जाता जाता आपल्या बाप्पाला काय निरोप मागशील, सॉरी काय मागणं मागशील? ऍक्च्युली आमच्या घरात आम्ही 5-6 मुलं आहोत आणि आम्ही आता सगळे पुण्यात जॉबला वगैरे आहे, तर मी हेच विश करते की सगळ्यांना बेस्ट जॉब्स भेटावे आणि आमचं सगळं टुगेदरनेस आहे, आत्या काका वगैरे आम्ही सगळे एकत्र राहू. आणि बाप्पा नक्कीच तुझं हे मागणं पूर्ण करेल. तू काय सांगशील, आता सध्या सातारमध्ये विसर्जनाची तयारी चालू आहे, सगळीकडे एक वेगळं वातावरण आहे, तर काय सांगशील की मिरवणूक कशी असावी असं तुला वाटतं? वेल, आता तर डॉल्बी मोस्टली बंदच झालेल्या आहेत आणि त्या झाल्याच पाहिजेत कारण नॉईज पोल्युशन खूप जास्त वाढतं. सो बेसिकली जे ढोल पथक ताशे असतात त्यांचं जास्त वाढलं पाहिजे आणि तसंच चांगलं आहे खरं तर. एकदा मोठ्याने बोला, गणपती बाप्पा फोटो करके मैडम भी साथ में. आपल्याबरोबर काकू आहेत, त्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. आणि काय भावना आहेत गणपती बाप्पाला निरोप देताना? अतिशय दुःख होत आहे आणि पुढच्या वर्षीची खूप आतुरतेनं वाट आपण पाहतोय गणपतीची. आणि गणपती बाप्पाला काय मागणं मागितलं? सगळीकडं सुखसमृद्धी, नैसर्गिक आपत्ती कुठली येऊ नये त्याच्यापासून संरक्षण कर, हेच सांगितलंय. आपल्यासोबत अजून एक काकू आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारूयात की एक गणपती फेस्टिवल आहे, आप किस तरह से सेलिब्रेट किया गणपती फेस्टिवल? सबका खुश, सब सब खुशी रहे, सबका मंगल हो, सबका गणपति बाबा. सेलिब्रेट किस तरह किया आपने, कैसे किया? सेलिब्रेशन हमने गणपति जी को छोटे भाई की तरह रखा है और वो 10 दिन हमारे छोटे भाई की तरह बन के फ्रेंडली रहे हैं घर पे. 10वें दिन काफी दुख है हमें उन्हें छोड़ने का, बट नेक्स्ट ईयर वापस से वो आएंगे, कुछ प्रॉब्लम नहीं. गणपति बाप्पा मोरिया. एकदा जोरात बोला, गणपति बाप्पा मोरिया. गणपति बाप्पा मोरिया. हम पे बढ़ कर हम पे बढ़ कर देवा देवा गणपति देवा तुम पे बढ़ कर स्वामी तुम पे बढ़ कर. कार्यक्रमामध्ये आज आपण संगम माऊली येथील गणपती बाप्पाचे विसर्जन पाहणार आहोत आणि या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल. अजूनही काही बाप्पांचे निरोप आपण घेणार आहोत, तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये घ्या छोटीशी विश्रांती आणि तोपर्यंत पाहत रहा 874 क्रमांकावर VM न्यूज मराठी. या भागाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर अर्थात KRA ज्वेलर. सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर मोबाईल बालाजी मोबाईल. मारिया वेलफेअर असोसिएशन आणि आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल सातारा. बालाजी मोबाईल घेऊन आले आहेत विविध कंपन्यांचे मोबाईल. सर्वात स्वस्त, सर्वात मस्त, खात्रीशीर मोबाईल अर्थातच बालाजी मोबाईल. आमचे असंख्य समाधानी ग्राहक. मी बालाजी मोबाईलचा रेग्युलर कस्टमर आहे. मी इथून आतापर्यंत भरपूर हँडसेट घेतले, तिथं व्हरायटी चांगल्या आहेत बालाजी मोबाईलमध्ये आणि बालाजी मोबाईलमध्ये ॲक्सेसरीजमध्ये पण खूप काही ऑप्शन आहेत, त्यामुळं नक्कीच बालाजी मोबाईलला ग्राहकांनी पसंत दिलेली असते. आम्ही देत आहोत बालाजी मोबाईल्समध्ये आपल्याला 25 ब्रँड्स मिळतात, त्यातले नामांकित ब्रँड्स आहेत सॅमसंग, विवो, ओप्पो, YMI, मोटोरोला, लेनोवो,
हे सगळे ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ॲक्सेसरीजमध्ये खूप काही गोष्टी आहेत, ज्यात आपल्याला कराओकेचा माईक येतो, कार्बन येतो, ज्यात 5000 गाणी इनबिल्ट येतात. आपल्याकडे रिपेरिंग सेक्शन आहे, आपल्याकडे फोन पण दुरुस्त करून मिळतात, आपल्याकडे सुलभ हप्त्यात फोन पण मिळू शकतात, जेणेकरून बजाज फायनान्स, HDFC आपण उधारीवर फोन देतो. खात्रीशीर मोबाईल म्हणजे बालाजी मोबाईल्स. चला तर मग आजच भेट द्या बालाजी मोबाईल, सर्वात स्वस्त खात्रीशीर मोबाईल मिळण्याचे ठिकाण बालाजी मोबाईल, सातारा स्टेडियम, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल अँबॅसेडर समोर, सातारा. बालाजी मोबाईल हॉटेल स्माईल शेजारी, जिल्हा परिषद चौक, सातारा. उधारित मोबाईल देणारे एकमेव बालाजी मोबाईल. बऱ्याचदा आपल्याकडे वारसा हक्काने मिळालेले दागिने असतात, आणि काही वेळेला आपल्या आई वडिलांकडनं किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने गिफ्ट म्हणून दिलेले असतात. यामध्ये काही दागिने असे आहेत जे आम्ही आमच्या नेहमीच्या सोनाराकडून बनवून घेतले आहेत, तर ह्यामध्ये काही दागिने असे सुद्धा आहेत की जे कोणी बनवले आणि कुठून बनवले ह्याचा काहीच पत्ता नाही. थोडक्यात काय की दागिने कुठे बनवले आणि कोणी बनवले याने फरक पडत नसेल, पण हो, तुमच्या दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोनं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सोन्याची शुद्धता तपासण्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलला ज्ञात असलेलं तंत्र म्हणजेच कॅरेट मीटर. दागिन्यांना कुठलीही इजा न होता अगदी काही सेकंदातच आपल्याला ह्या कॅरेट मीटरमधनं रिझल्ट मिळतो. दागिन्यांमध्ये असलेल्या घटकांचे वर्गीकरण हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं. मग तो दागिना जुना असो किंवा नवीन, त्यामध्ये नेमकं किती सोनं आहे हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं. सोन्याच्या दागिन्यांशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं नातं आणि भेसळीमुळे होणारे अनेकांचं नुकसान बघता कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्याकडे कॅरेट मीटरद्वारे सोन्याची शुद्धता ही पडताळली जाते. ही सुविधा सगळ्यांसाठी अगदी मोफत उपलब्ध आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आता 10वी 12वीचे शिक्षण घेणे झाले सोपे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 10वी पास अनिवार्य. नोकरीत बढती मिळत नाही कारण शिक्षण अपूर्ण. काळजी करायचे कारण नाही. मारिया वेलफेअर असोसिएशनच्या मारिया एज्युकेशन कॅम्पस मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि हमखास पास व्हा. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून 10वी आणि 12वीची परीक्षा द्या. आपले काम, आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळत 10वी 12वी पास व्हा. आजच मारिया एज्युकेशनला भेट द्या. 10वी आणि 12वी टेन्शन आता विसरा आणि आओ पडे आगे बढेचा नारा देत आपलं भवितव्य उज्ज्वल बनवा. आमचा पत्ता आहे विमल आर्केड 64 मल्हार पेठ 3 मजला जुने गीते बिल्डिंग समोर, सातारा. मोबाईल क्रमांक आहे 97 64 61 07 86. ईमेल ऍड्रेस आहे मारिया वेलफेअर असोसिएशन @gmail.com. आमचे प्रमाणपत्र सर्वत्र मान्यता प्राप्त आहे. आजच भेट द्या मारिया वेलफेअर असोसिएशनच्या मारिया एज्युकेशन कॅम्पसला. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकच पर्याय, आयडियल किड्स प्ले स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सातारा. अभ्यासाबरोबरच खेळ, सहल आणि मुक्त वातावरण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, अनुभवी शिक्षक वर्ग, प्ले ग्रुप ते ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आयडियल किड्स प्ले स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सातारा येथे. आमचा पत्ता आहे 64 विमल आर्केड मल्हार पेठ जुने गीते बिल्डिंग समोर, सातारा. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 97 64 61 07 86, 88 57 06 75 23. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे गणपती बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आणि सहप्रायोजक आहेत बालाजी मोबाईल. आताच आपण गणपती बाप्पांना निरोप दिला आहे आणि काही भाविकांशी गप्पा देखील मारलेल्या आहेत. चला तर मग अजून काही गणपती बाप्पांना निरोप देऊयात. गणपती बाप्पा मोरया.
नमस्कार, आपलं नाव? अभिजित नेवसे. काय सांगाल, इथे जे निर्माल्य टाकण्यासाठी जी सोय केली आहे नगरपालिकेने, याविषयी काय सांगाल तुम्ही? एक चांगला उपक्रम नगरपालिका राबवत आहे. गेले 3 वर्ष आम्ही इथं गणपती विसर्जनासाठी येतोय. तर जे निर्माल्य वगैरे आता काय होतंय, शेवटी आज प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यातली त्यात नदीचं प्रदूषण म्हणलं की जे पुढं जे आपण पाणी वाहत जाते ते सगळं रोगराई वगैरे पसरत जाते. मग त्यानिमित्तानं जे निर्माल्य वगैरे आहे ते नगरपालिकेने एकत्र जे जागा केली आहे ते नंतरनं त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावतात, जेणेकरून गणपतीचा जो आपला पूर्णपणे हा जो माहोल क्रिएट होतो त्यामुळे जो एक उत्साहाचं आहे ते कंटिन्यू तसंच राहतं, जेणेकरून असं कोणाचं बाधा येता कामा नये. त्यानिमित्ताने एकत्र जी सोय केलेली आहे ती खूप चांगली आहे. हा चांगला उपक्रम राबवला. काका, तुम्ही काय सांगाल, आता सध्या सातारमध्ये गणपती विसर्जनासाठी मिरवणूक सुरू झाली असेल, तर कशी मिरवणूक असायला हवी असं तुम्हाला वाटतं? ह्या सातारा जिल्ह्यामध्ये मिरवणुका ज्या चालतात ते शाही पद्धतीने आणि शिस्तबद्ध चालतात. शासनाने किंवा नगरपालिकेने जे हे उपक्रम राबवलेले आहेत ते उपक्रम स्तुत्य आणि निंदनीय आहेत. त्याला जनतेने प्रतिसाद देणं हे अत्यंत गरजेचं आहे, तरच ही भविष्य काळातील रोगराई किंवा प्रदूषण हे होणार नाही. ह्याला जनतेचा सहभाग होणं अति महत्त्वाचं आहे आणि आपण यामध्ये सहभाग घेतलेला आहात त्यात मी आपलं आभार मानतो. खरी गोष्ट आहे आणि मला देखील वाटते की सातारची जनता यावर्षी नक्की सहभाग घेईल दरवर्षीप्रमाणेच. आणि धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल यांच्यातर्फे तुम्हालाही भेटू असं. एकदा मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी. गणपती बाप्पाला निरोप देताना आज इथं एक भाविक आहे. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. हिंदुराव तुसाळुंके. 10 दिवसाच्या गणपतीला निरोप देत आहे, तर कशा काय भावना आहेत तुमच्या? या 10 दिवसांमध्ये आम्हाला खूपच आनंद झाला आणि आम्ही गणपती बाप्पाची सेवा भरपूर केली आणि आता आम्हाला गणपतीचं जातं त्याबद्दल आम्हाला खूपच दुःख आहे. 10 दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप देताना काकांना खूप दुःख होत आहे आणि तरी सुद्धा आनंदाने गणपती बाप्पाला विसर्जन देण्यासाठी ते तयार आहेत. ही जी माहिती सांगितली त्याबद्दल कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईलतर्फे तुम्हालाही भेट असतो. एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या, गणपती बाप्पा. बदल करते भक्तों का जो भगवान बदलते हैं. गणपती बाप्पा मोर्या या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत संगम माहुली येथे, तर अजून काही प्रश्न आपण विचारणार आहोत. नमस्कार काका, आपलं नाव? जितेंद्र बोरा. एक प्रश्न असा विचारेन की सध्या सातारमध्ये कृत्रिम तलावाचं नियोजन करण्यात आलं आहे सगळ्यांसाठी की जिथे गणपती विसर्जन करण्यात यावं घरगुती, तर ते असताना तुम्ही संगम माहुली येथे कसं काय आलात किंवा कसं काय निवड केली? ते तर एक कृत्रिम तलाव आहे आणि परत तिथं वाहतं पाणी नाही आहे. गणपतीची मूर्ती कशी मातीपासून बनलेले असतात आणि ते वाहत्यापणात त्याची माती होऊन ती परत नदीतच मिसळते, त्यामुळं ते आणि पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आहे ना की नदीतच गणपतीचं विसर्जन केलं जातं. कारखान्याच्या मानाने हे काही एवढं प्रदूषण होत नाही असं मला तरी वाटतं, म्हणजे की जेवढं आता साताऱ्यात MIDC जेवढे फॅक्टरीज आहे त्याचं म्हणजे दूर त्याचं दूषित पाणी त्याच्यापेक्षा हे व्यवस्थित आहे
आणि आता सध्या काय म्हणजे गणपतीच्या मूर्ती पण मातीपासून बनवतात, त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे एवढं बरोबर वाटत नाही असं. तुम्ही काय सांगाल, हे जे इथे निर्माल्य वगैरे टाकण्याची जी सोय केली आहे याबद्दल काय बोला? नाही ते ठीक आहे निर्माल्य वगैरे टाकण्याची, पण तरी पण आधीपासूनच इथं येत असल्यामुळं इथं मनाला असं वाटत नाही की तिथं जावं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईल यांच्यातर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. एकदा मोठ्याने बोला, गणपती बाप्पा मोरया, विठ्ठल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. जो भगवान को चलते हैं स्वागत आहे. आज आपण संगम माऊली येथे आलो आहोत. आणि काका, गणपती बाप्पाला निरोप देताना काय भावना आहेत, काय वाटतंय? गणपतीला निरोप देताना ते दुःखच्या भावना होतात काय, कारण आता आपण इतके दिवस त्याचं हे करतो आणि आपल्याला परत त्याला ज्या जे विसर्जन करतो, एक 10 दिवस आपलं कसं असतंय गणपतीशी आनंदाचं वातावरण असते, पण त्या दिवशी जाताना थोडंसं आपल्याला दुःखच होते. काकांना दुःख होतंय. आणि आता तू काय सांगशील, इथं जी निर्माल्याची जी योजना केलेली आहे, जी व्यवस्था केली आहे त्याबद्दल काय सांगशील? त्याची व्यवस्था आहे ती आत्ता खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि सगळे भाविक इथं सगळे जमतात गणपती विसर्जनाच्या वेळी, आणि प्रत्येकजण इथं मूर्तीचं विसर्जन करत असतं. आणि मूर्तीचं विसर्जन करताना इथं खूप चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे, म्हणजे इथं ज्यावेळी मूर्ती विसर्जन करतो त्यावेळी तिथून जे कचरा वगैरे आहे ते काढण्याची सोय केलेली आहे. परत आपण इथं बघतोय की जे गाडी पार्किंगची सोय आहे ती पण खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे प्रत्येकाला गाडी जर मध्ये लावलेली असेल तर त्यांना लगेच सांगितलं जातं की बाबा अडचण येत आहे, तुमची गाडी लवकरात लवकर काढा. त्याच्यामुळे ही जी काही सोय केलेली आहे तर खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. संगम माऊली इथं जी काही सोय केली आहे ती खूप चांगली केलेली आहे असं ताईचं म्हणणं आहे. आणि गणपती बाप्पाला निरोप देतानाच कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स आणि बालाजी मोबाईलतर्फे ही छोटीशी भेटवस्तू तुला. एकदा जोरात बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर चलते हैं. Thank you.
कार्यक्रमामध्ये आपण गणेशाचे आगमन पाहिले, गौरीचे आगमन पाहिले, त्याचबरोबर साताऱ्यातील गणपती आणि देखावे देखील पाहिले आणि आज आपण क्षेत्र माहुली येथे गणपतीचे विसर्जन देखील पाहिले. त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत बालाजी मोबाईल. या कार्यक्रमामध्ये आज आपण गणपती बाप्पाची साताऱ्यातील मिरवणूक देखील पाहणार आहोत. यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा व्ही एम न्यूज मराठी आणि फेसबुकवर लाईक करा विचार माध्यम आणि पाहत राहा आमचा व्ही एम न्यूज मराठी चॅनल जी टी पी एल नेटवर्कच्या 874 क्रमांकावर. आणि तोपर्यंत शीतलचा आणि अक्षताचा सर्वांना सलाम. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. Thank you.
होय, हे स्वागत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे, एकदंत भालचंद्र, विघ्नहर्त्या गणेशाचे, भक्तीचा जागर, विद्येचा सागर, ज्याला अंत नाही अशा अनंताचे, अशा या गणरायाच्या उत्सवाचे, आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे, घरोघरी बसणारे असोत वा असोत सार्वजनिक, याचे प्रक्षेपण फक्त व्हीएम न्यूज मराठीवर, तर पाहायला विसरू नका गणपती बाप्पा। खणाईचा सम्राट गणपत, मंडईचा राजा असो वा असो केसरकर पेठेचा राजा, ऐतिहासिक असो वा असो सामाजिक, हलता असो वा असो जिवंत देखावा, पहा फक्त व्हीएम न्यूज मराठीवर गणपती बाप्पा मोरया। फेसबुकवर व्हीएम माध्यम, युट्यूब आणि ट्विटरवर व्हीएम न्यूज मराठी, या सोशल मीडियासह जीटीपीएल केबलच्या 874 क्रमांकावर, तर पाहायला विसरू नका व्हीएम न्यूज मराठीवर गणपती बाप्पा मोरया। नमस्कार देव और सज्जनों, गणेश जी का दर्शन कीजिए घर बैठे वीएम न्यूज चैनल के माध्यम से। अलग अलग रूप, अलग अलग डेकोरेशंस, अलग अलग भूमिकाएं, लोगों का उत्साह, भीड़ की उमंग देखिए वीएम न्यूज चैनल के माध्यम से। सुखकर्ता दुखहर्ता गणों के देवता गणपति बप्पा मौर्या, इसी बप्पा के विसर्जन का पूरा ब्यौरा हम आपको दिखाएंगे वीएम न्यूज प्रस्तुत गणपति बप्पा मौर्या इस कार्यक्रम में। तो बोलिए फिर से गणपति बप्पा। परवाही क्या उसका